ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा। ठाकरे सरकार जागे व्हा, मातंग समाजाच्या वांजंत्रीला परवानगी द्या। जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावती इथे ढोल ताशे वाजवत भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले व भाजपा नेते माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी मुख्य सचिव यांच्याशी कॉल द्वारे चर्चा केल्यानंतर परवानगी देण्याची ग्वाही त्यांनी दिली। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या या आंदोलनाला यश आले आहे। यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष सौ निवेदिता दिगडे चौधरी, सरचिटणीस प्रवीण तायडे, प्रशांत शेगुकार, जिल्हा सचिव ज्योती प्रसाद मालवी, मोर्शी शहर अध्यक्ष रवी मेटकर, पंचायत समिति मोर्शी उपसभापति मायाताई वानखडे सह अनेक बैंड पथकाचे संचालक उपस्थित होते। पासून कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून हे वाजंत्री वाले बैंड पथक मतंग समाज यांच्या हाताला कोणतच काम नाही। खरं म्हणजे यांच्याजवळ कौशल्य फक्त बैंड वाजवण्याचं आहे, यांच्याजवळ जमीन नाही, भूमी नाही, दुसरा धंदा येत नाही आणि दुर्दैवाने त्यांच्यावरच गदा आणली। म्हणजे मयतासाठी वाजू देत नाही, लग्नासाठी वाजू देत नाही, एखाद्याच्या घरी महालक्ष्मी असल्या गणपती असले त्याच्यामध्येही वाजू देत नाही आणि त्याच्यामुळे सर्व बँड पथकांना म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात मी आणलं। आज बँड वाजवत कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही आलो आणि आता मुख्य सचिव संजय कुमार साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की परवानगी द्यायला काही हरकत नाही, माझ्याकडे पाठवून द्या। माझं हेच म्हणणं आहे की आमदार, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री काय करतात, या लोकांचं दुःख का समजून घेत नाही? मातंग समाज हा असंघटित समाज आहे आणि या समाजाला दुसरा दुसरं कोणता उदरनिर्वाहाचं साधन नाही आणि उपासमार होऊन राहिली आहे आणि म्हणून आज सर्वजण आलो आणि आज त्याचं फलितही आपल्याला मिळते आहे। दोन जण वारलेले आहे, आत्महत्या केलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या लोकांनी आणि म्हणून माझी विनंती आहे की मुख्य सचिवांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी, सामाजिक न्याय मंत्र्यांनी न्याय देण्याचं काम। आरसी 24 न्यूज करता राज्य भास्करे अमरावती।